माळीण, तळीये, आंबेघर यासारख्या ठिकाणी झालेल्या दुर्घटना आठवल्या की कळते महत्त्व निसर्ग बदलाचे. स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडणाऱ्या या मनुष्य प्राण्याच्या जातीला कधी जाग येणार अशी अनेक झाडे, उजाड जमीन आपली वाट पाहत आहे. आपल्याला हा निसर्ग वाचवायला हवा, नाहीतर एक दिवस हेच धरणी आपल्याला पोटात घेईल. वाढदिवसानिमित्त काही रोपं घरी आणून ठेवलेली, परंतु कुठे लावावी यासाठी सुयोग्य स्थळ मिळत नव्हते. पण आज या रोपांना मोकळ्या वातावरणात लावता येईल. चार समविचारी मित्र व्यक्ती एकत्र येतात, पर्यावरण संवर्धनाची गरज ओळखून यावर काहीतरी करायचे आहे यासाठी मग यांची धडपड सुरू होते. यांच्या या विचारांनी प्रेरित होऊन आणखीन काही व्यक्ती यात जोडल्या जातात आणि स्थापना होते ती निसर्गप्रेमी मित्रमंडळाची. नमस्कार, विगमी विचारांच्या गरीतला मी वाटचाल सकारात्मक आयुष्याची या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलो आहोत आंबेशिव येथील निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात आणि या मित्रमंडळाने बदलापूरमध्ये अनेक झाडं लावली. आज जो त्यांचा उपक्रम आहे हा 500 झाडं लावण्याचा आहे. आतापर्यंत बरेचसे झाडं लावून झालेली आहे. तर या उपक्रमाविषयी आणि या निसर्गप्रेमी मित्रमंडळाविषयी आपण अधिक जाणून घेऊया या आजच्या व्लॉगमध्ये. आज बदलापूरमधील या निसर्गप्रेमी मित्रमंडळासोबत श्रमदान करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्यासोबत जोडता आले. 17, 17, 18 वृक्षारोपण करताना येणारा अनुभव, इथल्या गमती जमती, करमणूक, स्मशानातील सोनं आपण ऐकूनच असाल, पण स्मशानातील तिरडीच्या बांबूचा उपयोग या सर्व गोष्टी आपल्याला या व्लॉगमध्ये बघता आणि अनुभवता येईल. एखादी नैसर्गिक घटना घडते आणि आपल्याला महत्त्व कळते ते पर्यावरणाचे, पण पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरते ती समस्त मानवजात. परंतु निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या शिलेदारांनी मागील 5 रविवार मेहनत घेत 500 वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण केला. अनेक ज्येष्ठ तरुण, लहान मुले या मंडळात सहभागी होऊन आपल्यावर सोपविण्यात आलेले काम मोठ्या जबाबदारीने पूर्ण करताना आपल्याला दिसतात. रविवारच्या दिवशी सकाळी लवकर एका ठिकाणी जमून तेथून वृक्षारोपण करण्याच्या ठिकाणी सर्व पोहोचल्यावर लहान लहान गट केल्यावर कोणावर खोदकामाची तर कोणावर संरक्षक कुंपण बांधण्याची जबाबदारी दिली जाते. काही अनुभवी ज्येष्ठ मंडळींकडून सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यात येते. यापैकीच कोणी पिण्याच्या पाण्याची तर खाऊची सोय करते. शासकीय सेवेतील कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा परदेशातून मायदेशी आलेले असो किंवा स्थानिक पाड्यातील रहिवासी असो, समाजातील विविध क्षेत्रातील प्रत्येक जण फक्त एकाच विचाराने झपाटलेले असतात आणि वृक्षप्रेमी म्हणूनच इथे कार्य करताना दिसतात. मळलेले हात, त्या हातावर झालेल्या जखमा एक दिवस निघून जातील, पण वृक्षारोपणानंतर चेहऱ्यावर आलेले हे समाधान आयुष्यभर टिकून राहील.
झाडांचे कुंपण बांधण्यासाठी बांबू तोडण्याचे काम चालू आहे ते तुम्ही आपण पाहू शकता. पण या बांबूबद्दलही एक मजेशीर किस्सा आहे तो आपले मित्र संतोष कासलकर जी सांगतील की नक्की बांबू आणले कुठून आणि ह्याचा कसा वापर निसर्गप्रेमी मित्रमंडळ झाडांसाठी करणार आहे. संतोष जी काय सांगाल या बांबूंबद्दल? नमस्कार, निसर्गप्रेमी मित्रमंडळामध्ये तुमचं स्वागत आहे. बांबूबद्दल सांगायचं म्हणजे आमचं जे बजेट होतं ते खूप जास्त जात होतं, कारण संरक्षण करायचं, झाडांचं संवर्धन करायचं बोललं तर त्याच्या ज्या ग्रीन जाळ्या झाल्या आणि लोखंडी जाळ्या ह्याचं बजेट आमच्या मंडळाकडे एवढं नव्हतं आणि सहकार्य पण आम्हाला एवढं भेटलं नव्हतं. मग आम्हाला एक कल्पना सुचली आमच्या कार्यकर्त्यांना की स्मशानभूमीतील जे बांबू वेस्टेज जातात त्याचा काहीतरी उपयोग करू शकतो का आम्ही. मग आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र जाऊन मांजरली स्मशानभूमीमध्ये विनंती केली आणि त्यांनी पण होकार दिला आणि आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर आम्ही इकडे बांबू आणले आणि त्या बांबूचा एका बांबूमध्ये 6 फूट आम्ही स्टँडिंग करतो आणि 2 ते 2.5 फूट आम्ही त्याला संरक्षणाच्या बाजूच्या भिंतीसाठी वापरतो आणि जुन्या साड्या पण आम्ही याच्यामध्ये वापरतो ज्या घरामध्ये वेस्टेज जातात. त्यामुळे आमचे ग्रीन जाळीचे पैसे आणि लोखंडी तारांचे कुंपण ह्या 2 गोष्टीचे पैसे आम्ही सेव्हिंग करून वेस्टेजपासून काहीतरी झाडांची सुरक्षा करण्यासाठी आम्ही योजना केली होती. स्मशानभूमीतनं तुम्ही जेव्हा बांबू आणले त्या मनात कोणत्या प्रकारची भीती किंवा काय भावना होती तुमची? सुरुवातीला भीती थोडीफार होती आणि थोडंसं एक अंधश्रद्धा असते मनामध्ये की स्मशानातल्या याला भूत प्रेतांचा काय असतं. पण प्रत्यक्षात आम्ही तिथे गेल्यानंतर तिथले कर्मचारी असे वावरत होते की त्यांना काय त्याच्याविषयी भूत प्रेतांच्या वगैरे भीती वगैरे त्यांच्या मनात दिसली नाही. मग ते एवढं काम करतात त्यांच्या सोबतीमध्ये तर आपण तर भिण्याचं काही कारण नाही आणि निसर्गासाठीही पाय उचलताना आपल्याला घाबरायची गरज नाही आणि निसर्गासाठी एक मृत्यू झालेल्या व्यक्तीची वस्तू काहीतरी कामाला येऊन त्याची पण आठवण म्हणून त्यांची राहून जाईल म्हणून आम्ही ते प्रयत्न केले होते. खूप खूप धन्यवाद संतोषजी, खूप छान उपक्रम आणि खूप छान माहिती दिली. म्हणजे ज्या आपण मेलेल्या माणसाच्या तिरडी म्हणतो त्या तिरडी आपण अशाच त्याच्या जेव्हा प्रेत दहन करतात त्याच्यावरनं ओवाळून असेच टाकून देतो आणि जर त्याचा वापर होत असेल तर निसर्गाला नक्कीच गेलेल्या माणसाला हे देखील त्याच्या एक प्रकारे आत्माला शांतीही लाभेल असं म्हणता येईल आणि त्याच्या तिरडीचा वापर आपण निसर्गासाठी करतो. खूप खूप छान धन्यवाद. सुरेश पाटील आहे, सुरेश पाटील सदस्य आहे आणि हे आपले मनोहर सर आहेत. हे आता आपल्याला छोट्या छोट्या ज्या आपण झाडं जे लावतो ना ते झाडं लावता लावता थोड्या गमती जुमती करून जातात जेणेकरून आपल्या सगळ्यांचा मनोरंजन होतं. आणि आता हे सगळे झाडं लावतात, आता बघा या ठिकाणी हे झाडं लावतात तर हे सगळी जी मुलं आता बघा छोटे छोटे मुलं दिसतात ही की आता आपले आदिवासी इकडे जी लोक राहतात ना ही त्यांची मुलं आहेत. बघा यांना बघा आता हे आपण झाड लावलं याच्या बाजूला. आता हे मनोहर सर जे आहेत ना हे सगळे गमती जमती करतात. आपल्याला बऱ्याच टाईपचे आपल्या जिकडे राहतो आपण आजूबाजूला शनिवार रविवार आपण बरेच आवाज ऐकू शकतो. बरेच टाईपचे लोक येतात, कोणी असा येतो बघा असा आवाज येतात आर आधी पेपर हा दुसरा तुम्हाला हा भेटेल कोण आपल्या सायकल मध्ये येतो चक्कू कैंची धारवळे बरेच टाईपचे ना दुसरा पण येतो हा प्लास्टिक लसून हा प्लास्टिक शेंगदाण्यावाला तो आवाज हा शेंग मुंबरा गेला तर दुसरा येणार असा तो पण काहीतरी 9वी 8वी केला ते अल्युमिनियम घेऊन कल्याणला उतरतो मिळत टाकून शेंग विकून त्याचा आवाज विचार वेगळे असतो. बरेच मनोरंजन होतो आपले पण या साईडला एवढं नाही गाव ठिकाण आहे पण शहर मध्ये टाइमपास होऊन जातो नाही. पण तुम्ही जे आता यांच्या बरोबर आमच्या झाडे लावताना जी मिमिक्री केली ना त्यासाठी मी तुमचा खूप आभार. हे आता पुण्या आपलं नाव सांगा. अमित जाधव हे अमित जाधव आहेत आपले. तुम्ही कुठून आला? कल्याण. हे कल्याणवरून आपल्याकडे आता आलेत आपल्या निसर्गप्रेमी मित्रमंडळ आहे त्याच्यामध्ये ऍड व्हायला आलेत. हे आपले काळेसाहेबांचे मित्र आहेत आणि हे सगळी मंडळी आहे ही आता आपल्याला सगळ्या झाडं लावायसाठी आपल्याला मदत करायसाठी आलेत. हे आपले मीडिया टीमचे हे आहेत आपले संदीप पाटील. नमस्कार. त्या तिकडे आपले सूरज आहेत, त्या सुरेखा पाटील आहेत, ते सगळे करतात. हे अच्छा यांचं एक मला इंट्रोड्युशन करायला आवडेल. हे ऍक्च्युली रेल्वेमध्ये काम करतात आणि हे आर्मी मध्ये आहे ना 2-2 महिने आपल्या बॉर्डरला काम करायला तिथे जातात. टर्शियरी आर्मी. हे आपल्याला इथे झाडं लावायला आपल्याला तयार झाले. इमर्जन्सी टीम मध्ये आर्मीच्या हे इकडे जमा होतात आणि त्यांनी आता स्वतः एकट्याने कुणाची मदत न करता फावडाने टिकाव आणि त्यांनी जवळ किती सर झाडे लावली? 8-9 जवळजवळ 8-9 झाडं त्यांनी स्वतः लावले, कुणाची मदत घेतलेली नाही. काय हे आपले आर्मी आहेत, हे आपल्या बॉर्डरला काम करणारी लोक आपल्या याच्यामध्ये येत आहेत आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या बॉर्डरला काम, आपल्या देशाचं काम करता करता निसर्गाचं पण काम करण्याचा प्रयत्न यांच्या आपल्या सर थोडीशी ओळख सांगा. माझं नाव किशोर कन्हेरकर, मी पश्चिम रेल्वेमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे. मी टेरिटरी आर्मी 1031 कोटा इथे
म्हणजे 2 महिने सेवा देतो माझी. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही ट्रेन मध्ये काम करता करता मग तिकडे पण तुम्ही वॉर्डरला जाता? 2 महिने तिकडे ट्रेनिंग होती आमची. अच्छा. आणि सगळी ट्रेनिंग तुम्ही घेतलेली आहे म्हणजे बंदुकी पासून त्या ह्याच्या पासून सगळी टोटल ट्रेनिंग आहे? अरे वा वा, खूप खूप धन्यवाद. माता की जय. मला धरती माता की जय. गंगा माता की जय. भारत माता की जय. अजिंक्य आहे, धन्यवाद अजिंक्य. आज खूप तुम्ही छान काम केलंय आणि आज या अजिंक्यने तुम्हाला विशेष म्हणजे ना सगळे आपले जे कपडे आहेत ना आपल्या घरचे ते सगळे कपडे गोळा करून आलाय आणि ते आपल्याला डोनेट करण्यासाठी त्याने आलेत. आपण डोंबिवलीवरून आलाय अजिंक्य. खूप खूप धन्यवाद अजिंक्य. थँक्यू. भारत माता की वंदे मातरम. नारी शक्ती की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हविष्का जोश. पाऊस पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, सावली पाहिजे, डोळ्यांना हिरवळ पाहिजे, मोकळा श्वास पाहिजे, फळं पाहिजे, फुलं पाहिजे, नैवेद्यासाठी पान पाहिजे, आजारपणाला औषधी वनस्पती पाहिजे आणि सरणाला लाकडं पाहिजे. मग आधी झाडे लावून ती जगवली पाहिजे. श्रमदानानंतर आलेला काहीसा थकवा आणि वृक्षारोपणाच्या आठवणी सोबत घेऊन ही सर्व वृक्षप्रेमी मंडळी आपल्या परतीच्या प्रवासाला निघाली. पण तत्पूर्वी एकत्र अल्पोपहार केलेल्या कार्याचे आपल्या सहकाऱ्यांकडून कौतुक आणि मार्गदर्शन घ्यायला विसरत नाहीत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण जर बदलापूर किंवा जवळपासच्या परिसरामध्ये राहिला असाल तर आपण निसर्गप्रेमी हा ग्रुप नक्की जॉईन करा. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे या मंडळाचे सदस्य आहेत त्यांचा नंबर दिलेला आहे. आपण लवकरच या ग्रुपमध्ये सामील व्हा आणि आपल्या हातून निसर्गाची सेवा करण्याचा हा जो अनुभव आहे तो आमच्यासोबत शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा, आपली आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.